आताची सर्वात मोठी बातमी हात येत आहे मुंबईसह राज्यात मुसळधार पावसानं जोर धरलाय. जालना जिल्ह्यातील जाफराबाद ते भोकरदन हा पूल वाहून गेला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याला मोठं भगदाड पडलंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसामुळे जालना जिल्ह्यातील जाफराबाद ते भोकरदन हा पूल अक्षरशः वाहून गेलाय. पूल वाहून जात असताना अनेक वाहने त्या पुलावरच उभी होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मुसळधार पावसामुळे रस्त्याला भगदाड पडलंय आणि हा रस्ता वाहून गेलाय. आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये मुसळधार पावसामुळे या रस्त्याला भगदाड पडला आहे आणि हा रस्ता अगदी वाहून गेलाय. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात गेल्या 3-4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. भोकरदन तालुक्यातील विरे गावात धुवाधार पाऊस सुरू होता. मुसळधार पावसात या रस्त्यावरून लोकांची ये जा देखील सुरू होती. मात्र तितक्यात अचानक या रस्त्याला भगदाड पडलं आणि रस्त्याचा काही भाग हा पाण्यासोबत वाहून गेला. जेव्हा या रस्त्याचा भाग वाहून जात होता तेव्हा यावरून एक 4-चाकी गाडी देखील जात होती. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही गाडी वाहून गेली नाही. आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात गेल्या 3-4 दिवसांपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. भोकरदन तालुक्यातील विरे गावात धुवाधार पाऊस आहे. मुसळधार पावसात या रस्त्यावरून लोकांची ये जा सुरू होती. मात्र तितक्यात अचानक या रस्त्याला भगदाड पडला आणि रस्त्याचा काही भाग हा पाण्यासोबत वाहून गेला. जेव्हा या रस्त्याचा भाग वाहून जात होता तेव्हा यावरून एक 4-चाकी गाडी देखील जात होती. मात्र सुदैवाने यामध्ये ती गाडी वाहून गेली नाही. या सगळ्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये.